महाराष्ट्रातील मंदिरं तत्काळ उघडण्यात यावी याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी घनसावंगी विधानसभा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी आमदार विलासबापू खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ दानवे यांच्या सूचनेनुसार भाजपा घनसावंगी विधानसभाच्या वतीने तालुकाध्यक्ष शिवाजीदादा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी या ठिकाणी महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्यासाठी नरसिंह मंदिर घनसावंगी येथे करून पोलीस निरीक्षक बंटीवाड यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। गेले 6.5 महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांचे दरवाजे उघडावे याकरिता भाजपाने वेळोवेळी आंदोलनं केली आहेत। संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनं बार सुरू केलेत, परंतु मंदिरं बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीनं उघडण्यात यावी याकरिता मंदिरावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांचा जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। महाविकास आघाडी सरकारनं याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये, म्हणून भाजपाच्या माध्यमातून लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। याप्रसंगी देवनाथ जाधव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, अशोकराजे जाधव जिल्हा उपाध्यक्ष, उद्धवराव काकडे जिल्हा चिटणीस, त्याचबरोबर बाळासाहेब बोरकर जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, विष्णुपंत जाधव विस्तारक, योगेश भैया देशमुख भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, तसेच संतोष पवार ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष, लक्ष्मणराव काटे किसान मोर्चा तालुका अध्यक्ष, भरत परदेशी, भरत उगले, राजेंद्र तोर यांसह ओमप्रकाश माळोदे, परमेश्वर तारगे, रघुनाथ सोसे, विठ्ठल देशमुख, विठ्ठलराव अटकळ, मारुती काकडे, अरुण उगले, राजकुमार उगले आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा तालुका पदाधिकारी व सर्व सेलचे मोर्चा पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, 8:24 जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।